प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। तालुक्यातील 43 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आली। प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी 10 वाजेपासून प्रारंभ झाला तरी निकाल ऐकण्यासाठी समर्थकांनी सकाळी 8 वाजेपासूनच मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी केली होती। कोट चौकातून नूतन महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद ठेवला होता। मतमोजणी केंद्रावर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीचे ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जात होता। निकाल ऐकण्यासाठी उत्सुकता सर्वत्र असताना प्रशासनाने निकाल जाहीर करण्यासाठी लाऊडस्पीकरची व्यवस्था केली नसल्याने समर्थकांमध्ये नाराजगी पाहावयास मिळाली। आपल्या उमेदवारास किती मते मिळाली याबाबत प्रत्येक जण चौकशी करत होते। विजयी उमेदवारांचे फुलहार घालून गुलाल उधळून स्वागत करण्यात येत होते। यात कोरोना काळातील सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता। तसेच समर्थकांनी मास्क देखील घातलेला नसल्याचं पाहावयास मिळाले। जळगावहून जकी अहमद सोबत गौरी, इंडिया आपतक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगांव।